तर नमस्कार मंडळी, आणि सू प्रभात नाही आहे पण सू दुपार झालेली आहे आणि आता आपण वाजलेले आहोत. सव्वा दोन झालेत म्हणजे आपण आता जाणार आहोत जंगल सफारीला. ते जंगल सफारीचं कसं इकडे दोन अभयारण्य आहेत, एक आहे बांदीपूर आणि एक आहे मधुमलाई. तर बांदीपूरचं आज आपण करणार 3 तासाची एक सफारी आहे. तर त्यांची गाडी इकडे थोडासा याच्यावरती नाक्यावरती आपल्याला घ्यायला येणार आणि मग नंतर 3 तासाचं सफारी आतमध्ये डीप जंगलमध्ये घेऊन जाणार ते लोकं. आणि बहुतेक आपल्याला वाघ दिसेलच दिसेल. असं आहे. हा तुम्ही बघितलं तर हा आहे होमस्टेचा परिसर. जॅगवार होमस्टे म्हणून आहे आणि चांगला आहे, म्हणजे होमस्टे ओके आहे. जेवणाची हॉस्पिटॅलिटी चांगली आहे आणि इकडे येऊन एक्सपेन्सिव्ह देण्यात काही हे नाही, कारण काही ओवरऑल आपण नेचर एन्जॉय करायला येतो ते आपल्याला मिळतं. तर टेम्परेचर काल रात्रीचं 18 डिग्री होतं, आता पण सगळं प्लेझंट आहे टेम्परेचर बघाल तर. आणि समोर या साईडला, त्या साईडला आहे बांदीपूर. तर आता जाऊ आपण अभयारण्याचं बर्फबंदी करू. गणपती अप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. तर नमस्कार मंडळी, आणि आता तुम्ही बघितलं तर आपली सफारी चालू झालेली आहे. नमस्कार मंडळी, आणि तुम्ही असं बघाल तर आता ही आपली जीप आहे, त्यातनं आपण आता सफारीला जाणार. आणि इकडे ते सफारीचं कॅम्पस आहे या साईडला जिकडे, आणि तुम्ही समोर तिकडे बघाल तर ते सफारीचं तिकीट सिस्टम आहे. इकडे तुम्ही बघाल तर सगळे जे जिप्सीज आहेत हे लाईनअप झालेले आहेत. आणि टोटल आपली जी आहे 3 तासाची सफारी होणार आहे, 3:20 म्हणजे 3:30 ते 6:30. आणि इकडे काही बसेस पण आहेत सगळ्या. इकडे जे जिप्स आहेत त्या महिंद्राच्या कॅम्पर गोल्ड 4x4 आहे. हे पण ओपन केलं त्यांनी, म्हणजे संपूर्ण ओपन झाले. चला आता तयारी चालू झालेली आहे, ओपन झालेली आहे जीप. इकडे तिकडे बस आहे ग्रुपमध्ये. चला गणपती बाप्पा मोर्या, मोर्या मंगलमूर्ती. तर आता तुम्ही बघितलं तर आपण जंगलाचा जो मेन हायवे आहे उटी मैसूर उटी हायवे तिकडे आता एंटर केलेली आहे. आणि इकडे नंतर थोड्या वेळाने ॲक्च्युअल जो गेट आहे तिकडे आपण जाणार. इकडनं या सफारीला चालणार. जो मुख्य रस्ता आहे तो आपण गेला आणि जंगलमध्ये अशी एंट्री झालेली आहे. आता तुम्ही समोर बघाल ना तर ते काही लेपर्ड आहे. आता जरा व्ह्यू आपल्याला जरा चांगला आला जरा असं. आता तुम्ही समोर बघाल तर हा गार्गी बिबट्याचं करतेच हे असे. आपण आता दुसरीकडे चाललो आहोत. लेपर्ड आपण बघितलं, मस्त आहे, मस्त आहे.
तो ईगल आहे, झाडावरती मस्त बसलेला आहे. लवकर फोटो काढा, ती फोटो काढा. समोर तुम्ही बघितलं तर मोर आहे आणि बाबा त्याचे काय एकदम पंख वगैरे एकदम मस्त आहेत, एकदम सही आहे. कर्नाटकचा स्टेट बर्ड आहे, कर्नाटकचा स्टेट बर्ड आहे. प्रोटेक्शनसाठी इकडे तर असं हे घातलं आहे, म्हणजे हवा वगैरे कमी लागतो. पण हा तुम्ही बघू शकता, हा आहे हवा. बापरे पळाले एकदम आतमध्ये निघतो. थांबला आहे मस्त तो. एक जनरली एक टनचा वगैरे गवा असतो. फोटो बापरे है पळाला. हरण पण आहे, हरण पण आहे, हरण पण इकडे स्पॉटेड डियर कोळी आहेत म्हणजे पच्छा पण आहे त्याचं. मग वाघराने तुझं परत सुधार शिकत असतो. बघतो कसं तो जरा आहे, जरा इकडे तुला पाणी वगैरे बाहेर घेत असते. म्हणजे ही जी आहे ना, हे तुम्ही बघाल तर हे तमिळनाडू आहे त्या साईडला, आणि या साईडला कर्नाटक असं आहे. ही एक नदी आहे. ओके
सांबार आहे, सांबार सगळं सगळं समोर आले बघा. त्या साईडला तिकडे अजून एक आहे, तो मोठा आहे तिकडे. बारक दिसत पिल्लू तिकडे झाड तिकडे मोठा आहे. पिल्लू आहे आतमध्ये गेला, आतमध्ये गेला. हरण हरण खूप आहे. तुम्ही बघितलं ना मंडळी, हे सिंचन असं करतात. हे सगळं इकडे मेन पाणी आहे, तर मेन पाणी वाटतं त्या साईडने तिकडे जे घर दिसत आहे तिकडनं येतं. तिकडनं हे असं जातं आणि त्यांचे जे
प्रत्येक ह्याला ह्याला कोणी टॅप्स केलेले आहेत, टॅप मारले आहेत, तर ते टॅप मारून ते असे असे ते हळूहळू नंतर मग ते पाणी उघडत जातात. ते आता ते जे काकासमोर दिसत आहेत ते इकडचे शेतकरी आहेत, तर ते असं इकडे ओपन करून करून असे हे सगळं समोर तुम्ही बघाल तर सिंचन प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी चालू झालेली आहे. आणि ही जी आहे ही आहे ही लसूण आहे. जनरली त्याने सांगितले आहेत की त्याला करायला 90 दिवस लागतात. ही सगळी ही बागायत आहे ती लसुणीची आहे, म्हणजे 3-3 महिन्याने त्यांना पीक द्यायला चालू होते. आणि इकडे वातावरण तसं थंडच आहे, तर ते अनुकूलता त्यांनी बघूनच सगळं पीक वगैरे केलं असेल.